पूर्ण निवडणुका झाली, ते आमच्या गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री सदानंद तनावडे, उपाध्यक्ष श्री दत्ता कोलकर आणि पुराय टीम जी आमच्या प्रदेशापासून आमकां गायड करताली, मार्गदर्शन करताली, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे हांव मना कळदान सुद्धा आभार व्यक्त करतां. मय मतदार संघान गेली सतत 8 फावटी आमच्या लोकसभेच्या निवडणुकेत जी मताधिक्य मेळटा त्याच्या पेक्षा सगळ्यात जास्त मतदान जे आज दिलेले असा आमच्या जनतेन, त्या लागून हांव परत एकदा आमच्या जनतेचे मतदारांचे सगळ्यांचे मना काळजांसून परत एकदा आभार मानता. आज आम्ही केलेला विकास गोय राज्य आमचे जे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पुढारपणान चालणाऱ्या सरकारान आमकां जे स्थान मिळाले असा आणि ह्या 2 वर्षांच्या कालावधीत जी सेवा आम्ही आमच्या लोकां खातीर दिल्ली असा त्या सेवेच्या बलाचे आज लोकांचो विश्वास संपादन करूंक आम्ही शकले. गेली 1 वर्सापासून नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या पक्षान जोडीत रावले आम्ही आणि ह्याचा आमकां भरपूर फायदो जाल्लो असा. अनेक दुसऱ्या पक्षाचे लोक आमचे कार्यकर्ते आमकां मेळ्ळे, ह्याचो भरीव पाठिंबा आमच्या या पक्षाक मेळला असा. आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे जे तळांसून काम करताले, आपल्या मनांसून काम करताले, आपल्या त्याग भावनेन काम करताले, निस्वार्थ भावनेन सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केल्ले असा. सगळे पंच मेंबर, उपसरपंच, सरपंच, जिल्हा पंचायत मेंबर, मंडळाचे अध्यक्ष, तसेच मंडळाचे सगळे पदाधिकारी, खास करून म्हाका हांगासर उल्लेख करीत दिसता आमच्या महिला मंडळाच्या महिला मोर्चांचे सगळे पदाधिकारी, सगळे मोर्चांचे पदाधिकारी ज्यांच्यानी आपलो अथक प्रयत्न करून आज हो टप्पो गाडपाक आमकां मदत केली. आज सर्वस्वी कार्य करणारे जे कार्यकर्ते त्यांच्या बळाचेर आज आम्ही हे एकदा मोठो टप्पो गाठूंक शकले. गोंयानसून 14 नंबराचेर लीड दिवपी मय मतदार संघ ह्या नामांकनान आम्ही भरावून गेल्ले असा. आमचे हे कार्य आमच्या प्रदेश समितीन आमकां दिल्ली शाबासकी ही आमकां एक पावती असा. आज आमच्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर जो मताधिक्य आम्ही गाठूंक शकले आणि जो विश्वास आम्ही जनते तो संपादन केलो त्या बद्दल जनतेक आम्ही तसाच पद्धतीन पेश जातले. त्यांचे सेवा करपाची जी आमकां संद मेळली असा ते सेवेन खंयच खंड पडचो ना. आज आमचे उत्तर गोंयचे खासदार नवनिर्वाचित खासदाराच्या मदतीन मय मतदार संघान जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रकल्प आणि त्यांच्या जी त्यांना जी सवलत मेळटली आमच्या गोंयचे उदरगत करपाक लागून त्या उदरगतीच्या प्रकल्पांनी आमच्या मयान प्रकल्प हाडपाचे किंवा मयांचे डेव्हलपमेंट त्यांच्या मदतीन जावपाक जाय किंवा केंद्र सरकारच्या मदतीन जावपाक जाय हे प्रकल्प आम्ही हाडपाक लागून त्यांच्या फाटून प्रचोदीत त्यांचे पाठ पुरवठा करतले. आता सगळे जेव्हा विरोधी पक्ष एकीकडे येले आमच्या जनतेक प्रश्नचिन्ह पडलंच असतले की सगळे एकत्र जाऊन भारतीय जनता पार्टीची मतं व्हरात काय किती, पण आम्ही आमकां विश्वास आसलो आमच्या जनतेचेर, आमच्या मतदात्यांचेर, ज्यांच्यानी आमचेर विश्वास दवरला की हो विश्वास आमच्या कामाच्या स्वरूपात आमच्यानी जे कर्तव्य आमी केल्ले असा. आणि भारतीय जनता पार्टी असे एक पक्ष जो पक्ष प्रत्येक वेळा आमच्या मतदातापर्यंत पावता, त्यांच्या सुखदुःखात सामील जाता, हे जो त्यांचा जो तेको आहा मिळाला असा त्या आधाराचेर आमकां एक कॉन्फिडन्स आले की कितले इतले जरी जे हे सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले जाल्यार आमकां कांयच फरक पडचो ना. आमचे मताधिक्य जे आसा हे त्याच्या पेक्षा जास्त वाढीव आमकां हे फावटी मेळले आहा आणि ही विक्रमी मतदान आम्ही करूंक शकले. आमकां खोस भोगता की जे मताधिक्य वाढलेले आसा त्याच प्रमाणे आम्ही पर्संटेज ऑफ वोटींग जी वाढयली, म्हटल्या वोटींग इलेक्शनाच्या पेक्षा जास्त जी वोटींग घेतली ते सुद्धा आमकां समाधान जाता. जनतेचे
अभिनंदन आणि धन्यवादही. आमच्या मय मतदारसंघात जर पाहिलं, आम्ही मय मतदारसंघात आमचे माननीय सहआमदार श्री प्रेमेंद्र विष्णू शेठ यांच्या नेतृत्वासकट ही निवडणूक लढली. आणि निवडणूक लढत असा खूप कष्ट घेऊचे पडले, कारण निवडणूक म्हटल्या उपरांत काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय तुका परिणाम तुका समाधानकारक मेळपाक खूप कठीण जाता. आमच्या आमदारान भरपूर मेहनत केली आणि त्या मेहनतीचे फळ म्हणून जे आम्ही लक्ष दवरलेले 16,000 मतां ह्या मय मतदारसंघातून मेळयतले, आणि त्या 16,000 मतदारसंघ मताधिक्या कडेन आम्ही जवळजवळ पावले. 15,700 प्लस आमकां मतां मेळ्ळी. ह्या इतले हे करता आसतना सगळ्या जे आमचे कार्यकर्ते ज्यांच्यांनी कष्ट घेतले, ज्या कार्यकर्त्यांनी दीस रात मेहनत केली, पंच म्हणा, सरपंच म्हणा, जिल्हा पंचायत आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि त्याच्या बरोबर त्याची पुराय टीम, युवा आणि महिला मोर्चाचे सगळ्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांच्या निकालातून आमकां दिसून येईल.